निर्णय घेण्यात आले, त्याच्यामध्ये शिक्षकांचा टप्पा वाढचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये महामंडळांचा विषय असेल. आज जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की लेवा पाटीलदार समाजाच्या महामंडळाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. गुजर, बळगुजर, डोळे गुजर, रेवे गुजर, सूर्यंशी गुजर या समाजाच्या महामंडळालाही मान्यता देण्यात आली. संत गोरोबा कुंभाराच्या महामंडळाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संत नरहरी महाराज यांच्या महामंडळाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि महर्षी वाल्मिकी कोळी समाजाच्या महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे वेगळे निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या या कॅबिनेटमध्ये आज झालेले आहे. मला तरी असं वाटतं की ही आजची बैठक ही रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे. 80 विषय या ठिकाणी मांडण्यात आले आहे. 8 लाखाचे 15 लाख उत्पन्न जे ओबीसी करता होते त्याचा प्रस्ताव सुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.